जळगाव जिल्ह्यातील नसिराबाद येथील संशयिताकडून शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने चोरीच्या 5 दुचाकी, 2 मोबाईल फोन व 2 महागड्या रेसर सायकली असा 1,67,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. संशयित अर्जुन बेलप्पा वाणी राहणार नसिराबाद, जळगाव हल्ली रोड, नाशिक रोड स्टेशन असे या चोरट्याचे नाव आहे. शहरातील दुचाकी चोरणारा चोरटा नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळील पोस्ट ऑफिस जवळ येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक बी पालकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस हवालदार विजय गवांदे, प्रवीण कोकाटे, पोलीस नाईक मोहन देशमुख, पोलीस शिपाई राहुल पालखेडे यांना सोबत घेत सापळा लावून अर्जुन वाणी याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता सरकारवाडा पोलीस ठाण्यातील ॲक्टिवा मोपेड, औरंगाबाद जिल्ह्यातील रांजणगाव येथील 2 चोरीच्या दुचाकी, तसेच ठक्कर बाजार व केटीएच्या महाविद्यालयाच्या पाठीमागील पार्किंगमधून चोरी केलेल्या 2 रेसर सायकली, 2 मोबाईल फोन काढून या प्रकरणी पोलिसांनी संशयित अर्जुन वाणी याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. शहर गुन्हे शाखेच्या युनिटेकचे निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या दुचाकी चोरट्याचा मार्ग काढण्यात आलाय. क्राईम रिपोर्टर प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.